मित्रांनो, ह्या आपल्या मराठी ब्लॉगवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत आणि तुमचा या मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 12:15 वाजलेत आणि मी व्हिडिओ शूट करतोय. याचं मागचं कारण असंच की परवा आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला. तर मित्रांनो, मी त्यांना आपल्या चॅनलमार्फत शुभेच्छा दिल्या नव्हत्या. तर जे विद्यार्थी 12वी पास झाले आणि ज्यांचे जे आपले व्ह्यूअर्स असतील, त्यांचे कोण मुलगा किंवा मुलगी 12वीच्या परीक्षेत पास झाला असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन दो स्टुडंट हॅव पासिंग 12th एक्झामिनेशन. तर गाईज, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या कोकणाचा निकाल हा उच्चस्थानी असतो. तसेच यावर्षी सुद्धा आपल्या कोकणाचा निकाल हा 96% लागला आहे. तर गाईज, ज्यांनी ज्यांनी 12वीची एक्झाम दिली त्यांना माझ्याकडून फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन. तर गाईज, 12वीनंतर काय हा प्रश्न सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच पडलेला असतो. कारण जे आपल्या कोकणातील जे गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी शिकून जे आता 12वी पास झालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच प्रश्न पडला असेल की 12वीनंतर काय करायचं आहे. तर काहीच जे स्टुडंट ज्यांना चांगले मार्क्स मिळाले असतील, ज्यांची साईट सायन्स असेल आणि अशा स्टुडंटला 80+ मार्क्स मिळाले असतील, तर गाईज मी तर सजेस्ट करेल की त्यांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जावे. कारण 80 मार्क्स मिळाले तर ऑफकोर्स त्या स्टुडंटमध्ये ॲबिलिटी आहे की तो पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. तर गाईज, इंजिनिअरिंग रिलेटेड जर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन जर हवी असेल किंवा आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या साईटसाठी कोणते कोणते कॉलेज बेस्ट वगैरे आहेत, तर त्यासाठी मी आहे. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन. कारण मी सुद्धा आता इंजिनिअरिंग करतोय आणि मी 10वीनंतर आधी डिप्लोमा घेतला होता आणि नंतर आता इंजिनिअरिंग करतोय. तर गाईज, त्याबद्दल जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी सांगेल. बट जे स्टुडंट आता 12वी पास झालेत, तर त्यांच्यासाठी जे 80+ पडले तर मी त्यांना तेच सजेस्ट करेल. पण जे 80+ खाली आहेत त्यांनी सुद्धा काही घाबरायची काळजी नाही. त्यांना सुद्धा लागू शकतं, इंजिनिअरिंगला वगैरे ॲडमिशन भेटू शकतं असं काही नाही. पण मोस्ट ऑफ द चान्सेस कमी असतात की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, चांगलं टॉप कॉलेज मिळेल, असे चान्सेस कमी असतात. प्रायव्हेट कॉलेज तर 100% मिळेल तुम्हाला, त्याबद्दल काही वादविवाद नाही. तसेच जे कॉमर्सला जे स्टुडंट आहेत त्यांना तर बँकिंगमध्ये वगैरे चांगली संधी आहे, त्याबद्दल मला काही जास्त नॉलेज नाही. पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक एक फॉर्मॅट टाकणार आहे की 12वीनंतर आपण काय केलं पाहिजे, तर ते तुम्ही नीट व्यवस्थित वाचा, त्यातून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन कळेल. तर आर्ट्समध्ये जे स्टुडंट आहेत त्यांना मला वाटतं टीचिंगसाठी म्हणजे डीएड बीएड केलं तरी चालेल, तर त्यांच्यासाठी तो एक बेस्ट ऑप्शन आहे. तर जे कोणी इंटरेस्टेड असेल आर्ट्समधून, तर मी त्यांना सजेस्ट करेल की टीचिंगसाठी तुम्ही मस्तपैकी अप्लाय करा. पण जे स्टुडंट सायन्समध्ये त्यांना 80+ पडलेत, तर त्यांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी नक्की अप्लाय करा. तर काहीच आपल्या या कोकणातील गरीब लोकांना महत्वाचा प्रश्न पडतो तो फीजचा. कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकलची फीज ही खूप सारी असते, लगभग 50,000-50,000 वर तर असतेच असते. तर काहीच हे पैसे आणण्यासाठी जरा तकलीफ होते पालकांना वगैरे भरण्यासाठी. तर गाईज, माझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती. तर गाईज, मला पण एका संस्थेने हेल्प केली होती, स्वदेश फाउंडेशन नावाची जी संस्था आहे तिने हेल्प केली होती. मी भरपूर तिकडे धडपड केली ऍक्च्युली, खूप सारे त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे झाले. गाईज बघा, जर तुमच्या मनामध्ये जर शिकण्याची इच्छा असेल ना, तर गाईज तुम्ही काही करू शकता. कुठली संस्था तुम्हाला मदत करण्यासाठी तयार होते, फक्त तुमच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे. तर तुम्ही हे तुमच्यामध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले असतील ना, तर तुम्ही नक्की करा. आणि जर काही जर क्युरी असेल ना इंजिनिअरिंग रिलेटेड, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर गाईज, हे झालं पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि गाईज, जे स्टुडंट नापास झालेत ना, तर त्यांच्यासाठी दुःखाची तर बातमी आहेच, बट काही त्यांनी नाराज होण्याची सुद्धा गरज नाही. कारण आपल्या देशामध्ये मोस्ट ऑफ द जे अर्निंगवाले जे लोक आहेत, मोठे मोठे म्हणजे अंबानीसारखे वगैरे लोक आहेत,
तर ते सुद्धा नापास झालेले आहेत. धीरूभाई अंबानी सुद्धा मला वाटते 34 मध्ये नापास झाले होते. आणि आपले भारत क्रिकेट संघाचे महान व्यक्ती सचिन तेंडुलकर सुद्धा 10वी मध्ये फेल आहेत. तसेच कॅप्टन एम एस धोनी हे सुद्धा 15वीच्या परीक्षेमध्ये नापास झाले होते. तर काहीच घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्हाला जर तुम्ही जर नापास झाले असेल तर तुम्ही ट्राय करा, नेक्स्ट एक्झाम मध्ये ट्राय करा, नक्की पास व्हाल. तर मित्रांनो, जे कोणी स्टुडंट नापास झाले असतील ना, तर ते नक्की पास होतील आणि त्यांना पुढील वाटचालीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तेही पुढे नक्कीच जातील. तर गाईज, आपल्या कोकणामधील बहुतांशी जे पालक लोक आहेत ते नॉलेजेबल नसतात, ते जास्त शिकलेले नसतात, त्यामुळे आपल्या मुलाला कोणत्या फील्डमध्ये टाकायचं याबद्दल नॉलेज नसतंच. आणि जे स्टुडंट म्हणजे आता शिकत आहेत त्यांना तर अजिबात नसतं, कारण मी माझा ओन एक्सपिरियन्स सांगतोय. कारण मला सुद्धा काही माहिती नव्हतं की काय करावं म्हणून. तर आपल्या जे आजूबाजूला जे शिकलेले जे कोण लोक असतील तर त्यांना तुम्ही नक्की विचारा की आता आपल्या मुलाला कोणत्या फील्डमध्ये टाकायचं आहे, त्याची ॲबिलिटी, त्याला किती मार्क्स पडले, तो काय करू शकतो, याच्यावरून तुम्ही डिस्कस करा. आणि बळच कोणत्याही साईडला टाकू नका. जर तुमच्या मुलाला जर 50 मार्क्स पडले असतील आणि तुम्ही म्हणाल मला मेडिकलला टाकायचं आहे, तर हे पॉसिबल होणारच नाही, कारण तो तिथे जाऊन सुद्धा काय अभ्यास करणार नाही. उगाच असे इकडे तिकडे करून तुमची फीज वाया जाणार, एवढं तर नक्की होणार आहे. तर गाईज, आपल्या मुलाच्या ॲबिलिटीनुसार टाका आपला मुलगा कितपत काय करू शकतो. तर सगळ्या फील्डमध्ये स्कोप आहे, असं नाही की मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला फक्त स्कोप आहे, असं नाही. सगळ्या फील्डला स्कोप आहे, फक्त ते मनापासून केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तर गाईज, अजून तुमच्याकडे डिस्कस करण्यासाठी खूप वेळ आहे, कारण आता सध्या लॉकडाऊन सुरू आहे. पण गाईज, मला तर वाटतं त्यांची ऑनलाईन ॲडमिशन सुरू होतील, कारण आता हा लॉकडाऊन कधी संपेल काही सांगता येणार नाही. पण जे आता लोक फर्स्ट इयरला वगैरे ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी मला तर वाटतं आता का ऑप्शन नसेल तर मग ऑनलाईन ॲडमिशन वगैरे सुरू होतील असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, ॲडमिशन तर नक्कीच होणार. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता माझा स्टुडंटचा 12वी पास झालाय पण त्याचं ऍडमिशन कसं होणार आहे लॉकडाऊनमुळे, तर काही ऑनलाईन वगैरे काहीतरी सोर्सेस उपलब्ध होतीलच, त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका, गव्हर्नमेंट त्याची दखल नक्कीच घेईल. तर गाईज, होपफुली हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग तर नव्हता बट नॉलेजेबल तर नक्की होता. खूप असा नॉलेजेबल व्हिडिओ होता माझ्या दृष्टीने, कारण लोकांना नॉलेज देणारं कोण नसतं, मार्गदर्शन करणारं कोण नसतं, उगाच हे ते सांगणारे भरपूर जण असतात बट नॉलेज देणारं कोण नसतं. तर हा माझा तुम्हाला थोडक्यात थोडासा नॉलेजेबल पार्ट आहे. तर गाईज, मी इंस्टाग्रामवरती सुद्धा ऍक्टिव्ह असतो. तर गाईज, तुम्हाला जर काही क्युरी असतील इंजिनिअरिंग रिलेटेड ऍडमिशन प्रोसेस वगैरे कशी असते तर मी ते तुम्हाला नक्कीच सांगेल. मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, फॉलो करा. मी तुम्हाला इंस्टाग्राम आयडी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन मला फॉलो करा. मी तुम्हाला नक्की तिकडे सुद्धा हेल्प करेल. तर गाईज, आता 12 वाजून गेलेत, मला वाटतं आता 12:15 झाले असतील. तर गाईज, हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल होता. तर गाईज, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारील घंटाही दाबायला विसरू नका. कारण गाईज, आता मला सकाळपासून तर काही व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही, कारण माझे सुद्धा आता ऑनलाईन लेक्चर सुरू झालेत. तर सकाळचा जो टायमिंग असतो 10 ते 2:30 वाजेपर्यंत तर तो पूर्ण बिझी टाईम असतो, आणि नंतर सुद्धा मला टाईम भेटला नाही. तर आता टाईम भेटलाय, त्यामुळे मी आता हा व्लॉग बनवला. तर गाईज, व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जर नॉलेजेबल व्हिडिओ वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती शेजारी बेल आयकॉनची घंटाही दाबा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला, नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.